प्रत्येक मैदानात एक ना एक तरी बैल धावणीला गुलालात असतो. बैलाची मूर्ती केवढी पण बघा, बैल पारा कसा जबरदस्त एवढ्या माणसांना घुमावणे. मंडळी जय जवान जय किसान. आज शिरंबे मैदानामध्ये गेल्या वर्षी एक नंबरचा मानकरी पक्ष 78 78 आणि यंदाही 2 नंबरचा मानकरी झालेला आहे. सलग 2 वर्ष या मैदानात राहण्याचा मान मिळवलेला आहे. आपल्या बरोबर दादा आहे. दादा नमस्ते. कसं आहे मैदानात एखाद्या वर्षी राहणं ठीक आहे, परंतु सलग 2 वर्ष आपण या मैदानाचा मानकरी झालाय, काय आनंद आहे आता? काय खूप आनंद आहे या मैदानात 2 वर्ष सलग राहिल्याबद्दल. कमिटीचं नियोजन 1 नंबर होतं. गेल्या वर्षी आपण कुठल्या पायलावर पळवला होता? गेल्या वर्षी दबंग वर पळवलेलो. दबंग हा 1 नंबर केला होता. 1 नंबर केला. आणि आज कुठला बैल पळाला आपल्या बरोबर? उदयदादा तेजा. उदयदादांचा तेजा. ही गाडी आजच्या मैदानात 2 नंबरची मानकरी. दादा आता आजकाल बघितलं तर बिंजोडला पाहणारी बैल 3 फेऱ्याला एवढी पळत नाहीत, परंतु पक्ष बिंजोडला मी नाव करतोय आणि इथं पण नाव करतोय. तुमचं नाव सांगा. माझं नाव अमोल केंद्रे. हा, आणि मैदान एवढं नाव करतोय, काय बैलाची खासियत किंवा काय? बैलाची खासियत अशी आहे की बैल बिंजोडचा बादशाह म्हणला तरी चालेल मुंबईचा. आणि तीच पद्धत सेम इकडे घाटावरती पण त्याची तशीच आहे. मुंबईत एकच फेरा पोहोचतो, पण इकडे घाटावरती आपल्या इकडे 3-3 फेरे करून आज प्रत्येक मैदानात आमचा बैल मैदान गुलालात राहिलेला आहे. आता बैल पळून आलाय 3 फेरे पण असं वाटत नाही की त्याचा परफॉर्मन्स इतका जबरदस्त आहे. त्याच्याकडे बघून असं वाटणार पण नाही की तो 3 फेरे पळालाय. सलग 2 वर्षाचं मानकरी झाला तुम्ही. अभिनंदन तुमचं. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आजच्या मैदानातील 2 नंबरचा मानकरी. तशी धावून बघितलं तर मित्रांनो, प्रत्येक मैदानात एक ना एक तरी बैल धावणीला गुलालात असतो. बैलाची मूर्ती केवढी पण बघा, बैल पारा कसा जबरदस्त एवढ्या माणसांना घुमावणे. गणेश भाऊ नमस्ते. आज या मैदानात एवढी नामांकित बैल होती, परंतु आपल्या बैलाने या मैदानात 2 नंबरचा मानकरी, काय आनंद आहे आज? आनंद काय, बैल आल्यापासून 1 नंबरच करतोय. किती मैदान झाली आता? ही 4th-5th मैदान आहे. एकच मैदान फक्त जरा गोळ झाला सीमित, बाकी सगळी मैदान बैल गुलाला. कुठून घेतला होता? किंवा लक्ष्मण डायव्हर शिर्डी त्यांच्याकडनं घेतला होता बैल. आपण त्यांच्याकडून घेतला. आणि आता सलग किती मैदान झाले? आता आपलं 5th मैदान, 4 मैदान सलग गुलाला पाहिजे. अजून आता ह्याच्या बरोबर घरी किती बैल आहेत? आता कमीत कमी 12-13 बैल आहेत धावणीला. कायम एवढी बैल असले, ह्याच्यापेक्षा जास्त असतात. आता 12-13 बैल आहेत. मित्रांनो, ओगलेवाडीचं नाव अखंड महाराष्ट्रभर करणारी ही धावण आहे. मित्रांनो, पूर्वीपासून आपण बघितलं ते JP भाऊ पाटील हे नाव महाराष्ट्रात, आणि आता संग्राम उदयसिंह पाटील त्यांचेच नाते. दादा काय आनंद आहे आज बैल सलग तुमचा फायनल मध्ये राहतोय, किंवा काय धावणीचा गुण म्हणायचा कसं काय? धावणीचा गुण तर आहेच, त्याशिवाय होत नाही. सगळ्या बैलगाड्याचा नादच होत नाही, कारण थोडंफार लक पण लागतो माणसाला. लक लागतं नाही तर आज बरे बली बली म्हणतात, पण बैल पळत नाही. बरोबर. आज बैलाचं याचं नाव काय? तेजा. मित्रांनो बघा, जबरदस्त एक धावण, आणि या धावणीची बैल कायम गुलालात असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ही स्कॉर्पिओ काय मैदानात असते बसायला बघा. स्कॉर्पिओच्या वरती बसायला कशी जागा जबरदस्त केलेली, लोखंडी शेड वगैरे टाकलेले आहे.